एक नहीं बहुत ही उतरा। माजरा जरा गाना खूब भाऊ के बानो माजरा गातच नाही रे त्या गाण्याचं। माझ्या राजा, माझी आई मला असं बोलते माझा राजा। इसलिए साला लाडाऊन ठेवला आहे तेरे को अल्लाह का। और मराठी स्ट्रीम नहीं है, हिंदी बोल बे नल्ले। शोधू एक मिनट मैं जरा जीवन गा रहे गाना गा। हाँ ट्राई करता हूँ बिना रोए गा के, बिना रोए गाने का ट्राई करता हूँ। रो मत क्या, वो नदी के पानी आप भी नहीं, हाँ नहीं नहीं रो नहीं रहा, रो नहीं रहा, इज्जत के साथ वरण बात। शोधू कुठर धाऊ कसर मीच स्वताला पाहू कसर या मावळ्यातून मावळीन तू कधीच गेला रे। ये गाना नहीं गा सकता हूँ पता नहीं क्यों, बट ये लिरिक्स है ना ये मुझे रोक देती है, हाँ ये रोक देती है मुझे, मैं नहीं गा पाता हूँ यार। ना दे, ना दे, एक मिनट मैं ट्राई करता हूँ, एक मिनट एक एक मिनट मैं बोल श्रीमान। हाँ मैं ट्राई करता हूँ, मैं ट्राई करता हूँ। शोधु कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाऊ कसर या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिव बार माझ्या राजा र माझ्या शिव बार। काय इतकं नाही गा सकतो सॉरी। नाही नाद नाद माझ्या डोळ्यातनं पाणी आलं बाबा, बहुतेक नदीला पाणी येऊ शकतं पण नादच गाणं। ये गाणं आहे ना गाईज बहुत ऍक्च्युली गाणं सुनता हो ना मैं जब मैं कमजोर हो जाता हूँ। पण काय पण बोल बाबा साहेबांची गाणी आणि महाराजांचे गाण्यांचा नाद नाही भावा। तुम्हारा मूड मैंने ठीक कर दिया। ऐसा स्ट्रीम कर रहा यार, मतलब तू ऐसा बोलेगा और हम ऐसे ही बोलेंगे। तू महाराज साहब मतलब नहीं का छत्रपति शिवाजी महाराज का गाना बोलेंगे तो भगवा स्पैम होएगा, मतलब ऐसा अलग लेवल मचा है। एक्चुअली वो गाना है ना गाइज, मुझे ते गाना है ना ते वेगळंच आहे, म्हणजे जे ऍक्च्युअल मध्ये मानतात महाराजांना त्यांना ते गाण्याची किंमत कळेल। मी त्यांच्यासाठी नाही बोलत का जे भांडणं करतात महाराजांच्या नावाने शिवागाळ करतात, त्यांच्यासाठी नाही आहे गाणं, जे ॲक्च्युली महाराजांचे आदर्श समोर ठेवतात, रूल फॉलो करतात आणि मानतात, त्यांना हे गाणं ऐकलं ना त्यांचं हृदय नक्की भरून येईल। खूप मोठं म्हणजे ज्यांनी बनवलं आहे गाणं त्यांनी खूप जबरदस्त बनवलं आहे, गाण्याला खूप अर्थ आहे। आपण जेव्हा गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा कोणाकोणाला फील होतं रे की इथे महाराज बसले असतील का, इथून महाराज गेले असतील का, या दगडावरती त्यांचं वास्तव्य होतं, ती आठवण, हे सगळं जे आहे ती फील तेव्हा गडकिल्ल्यांवर आपण जातो तेव्हा कोणाकोणाला येते। लॉबी सॉन्ग प्लीज। ओके आशिष लॉबी सॉन्ग गातो थोडी ऐग। आपल्याला महाराजांनी शिकवलंय की शांतपणे गोष्टी सॉल्व होऊ शकतात, शिवीगाळ, परस्त्रीचा आदर महत्वाचा आहे, ही चुकली जरी असेल तरी तिचा आदर महत्वाचा आहे। महाराज जे त्यांचे दुश्मन असायचे ते युद्धाच्या अगोदर त्यांच्या घरी पूजेचं ताट पाठवायचे, त्यांच्या स्त्रियांना आदर द्यायचे, युद्ध ही रिस्पेक्टमध्ये व्हायचं, माहिती आहे तुम्हाला, असं नाही व्हायचं जे आजकाल होतं। नाही पण आली श्रीमान काय होतं माहिती, भांडणं झाली ना पहिलं बायका येतात रे भुतारी आहे दांडक बिंडक घेऊन। महाराज भाविक भाऊ पहिला बायका चापटवून घेतात रे, त्या पोलिसांचा फुल प्रोटेक्शन आहे त्यांना, पहिला बायका मारून। हो बट हिंदी स्ट्रीम आहे ना, जरा हिंदी में बोलोगे क्या, तुझ्या आईच्या गावात तुझ्या लफडा क्या हो रहा है आजकल, जब झगडे चालू होते ना तो पहिले औरतें आती है चप्पल बूट दांडुक वगैरह लेके, मतलब आजकल बहुत अग्रेसिव हो गई है जैसे कंगना रणौत। चलो टॉपिक कैंसिल, नाट केलं कैंसिल।